महाराष्ट्रातील विधानसभेसाठीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील अशी चर्चा आहे. निवडणुकांची तारीख जाहीर झाल्या झाल्या राज्यामध्ये आचारसंहिता लागू होईल. जनरली निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू होते आणि निकाल जाहीर होईपर्यंत ती आचारसंहिता लागू राहते. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक सरकारी उपक्रमांवरती, योजनांवरती आणि कामांवरती आपोआप बंदी येते. तसंच कोणीही जर का या आचारसंहितेचा भंग केला तर थेट कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सध्या चालू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासारख्या योजनांचं काय होणार, काय सुरू राहणार, काय बंद होणार, हे सर्व आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याविषयी. सणासुदीच्या काळात लाभार्थ्यांच्या खात्यावरती माझी लाडकी बहीण योजनेतून 2 महिन्यांचे 3,000 रुपये ऑलरेडी जमा झाले आहेत. रक्षाबंधनापूर्वी सुद्धा लाभार्थी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते. त्याचप्रमाणे आता भाऊबीजेपूर्वीच अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहितेचं पालन करावं लागणार आहे. हे लक्षात घेऊन नोव्हेंबरमधील लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा ऑक्टोबरमध्ये देण्यात आलेला आहे. लाभार्थी महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या आर्थिक मदतीत विरोधी पक्षांकडून अडथळा आणला जाऊ शकतो हे लक्षात घेऊन राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 2 महिन्यांचे हप्ते ऑलरेडी देण्यात आलेले आहेत. थोडक्यात काय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये म्हणजे ह्याचा हप्ता येण्यामध्ये आचारसंहितेचा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी सरकारनं घेतलेली आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी काय करावं काय करू नये याबाबतची निवडणूक आयोगानं तयार केलेली सूची म्हणजे आचारसंहिता असं आपण ढोबळमानानं म्हणू शकतो. 14 ऑक्टोबर 2016 एक परिपत्रक आहे, त्यानुसार आचारसंहिता ही लोकसभा आणि विधानसभेमध्ये पारित केलेले अधिनियम नसून निवडणूक काळामध्ये राजकीय पक्ष व उमेदवार यांची आदर्श वर्तणूक कशी असावी याबाबत राजकीय पक्षांनी स्वतःहून निश्चित केलेली ती मार्गदर्शक तत्व आहेत. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट इज सेट ऑफ नॉर्म्स फॉर आयडियल कंडक्ट अँड बिहेवियर ड्युरिंग इलेक्शन्स, सेट ऑफ बिहेवियरल गायडन्स फॉर पॉलिटिकल पार्टीज अँड कॅन्डिडेट्स, इट इज नॉट अ स्टॅच्यूट, असं स्पष्टपणे त्या परिपत्रकामध्ये म्हणलेलं आहे. आदर्श आचारसंहिता जरी राजकीय पक्षांनी स्वतःहून निश्चित केलेला मापदंड असला तरी सुद्धा त्याची प्रभावी अंमलबजावणी ही निवडणूक आयोगाकडून करण्यात येते आणि हे करताना संविधानाच्या कलम 324 उपलब्ध अधिकारांचा वापर केला जातो. आता ही आदर्श आचारसंहिता जी आहे याच्यामध्ये 7 महत्त्वाचे विषय असतात. पहिला असतो शांततापूर्ण आणि नियमबद्ध आचरण म्हणजे पीसफुल आणि ऑर्डरली कंडक्ट. दुसरं असतं समान संधी म्हणजे इक्वल ऑपॉर्च्युनिटी. तिसरं नागरिकांना शांततेचा अधिकार. प्रचाराकरिता पाळावयाची सभ्यता. निवडणुकीमधील भ्रष्ट आचरण आणि निवडणूक विषयक गुन्हे प्रतिबंधित करणे. शासकीय यंत्रणा आणि पदाचा दुरुपयोग याच्यावरती प्रतिबंध. आणि शेवटचा मुद्दा आचारसंहिता आणि शासन, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आणि गव्हर्नमेंट. भारतीय संविधानातील तरतुदीनुसार निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणामध्ये व्हाव्यात यासाठी राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या वर्तणुकीकरता सर्वप्रथम 1960 केरळ विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही मार्गदर्शक तत्व निश्चित करण्यात आली आणि ज्यावेळेस यांचा प्रभावी परिणाम लक्षात आला त्यावेळेस आवश्यकतेप्रमाणे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि आजच्या दिवशी ती आदर्श आचारसंहिता म्हणून सर्व निवडणुकांसाठी वापरली जाते, मग लोकसभेच्या असो, विधानसभेच्या असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा. आदर्श आचारसंहिता हे निवडणुकांदरम्यान सर्व राजकीय पक्षांनी स्वीकारावी असा नियम आहे. प्रचार, मतदान, मतमोजणी सुव्यवस्थित, योग्य आणि शांततेत पार पडणे हा यामागचा उद्देश आहे. आचारसंहिता फक्त राजकीय पक्ष, राजकीय नेते यांनाच लागू होते असं नाही तर मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षाचा एकूण व्यवहार कसा असावा, मतदान केंद्रावरती काय करता येतं काय नाही, निवडणुकांच्या दरम्यान सत्ताधारी पक्षाची भूमिका नेमकी कशी असावी, यासोबतच मतदार जे आहेत यांचं आचरण कसं असावं, अशा अनेक नियमांचा या आचारसंहितेमध्ये समावेश आहे. सत्ताधारी पक्षाला निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे नवीन सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही. कोणत्याही पद्धतीने शिलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रम घेता येत नाहीत. कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जात,
पंथ या आधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही. कुणाच्याही घरावरती, जमिनीवरती, घराच्या परिसरात, भिंतीवर राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रक असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक आहे. विना परवानगी प्रचार करण्याची अनुमती नाही. प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई आहे. मतदारांना पैसे देणं, मतदारांना धमकी देणं, बोगस मतदान करणं, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीनं प्रचार करणं, प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर सुद्धा प्रचार करत राहणं, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं, परत आणणं, त्यांच्या येण्याजाण्याची सोय करणं, त्यांना वाहन मिळवून देणं, यातलं काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे. आता हेच जर का आपल्याला अजून डिटेलमध्ये बघायचं असेल की नेमकं काय करावं आणि काय करू नये, तर काय करावंच्या लिस्टमध्ये निवडणूक घोषित होण्यापूर्वी क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष सुरू करण्यात आलेले कार्यक्रम हे पुढे चालू ठेवता येतात. पूर, आवर्षण, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती याच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी पीडा निवारण आणि पुनर्वसन कार्य जे आहे ते सुरू करता आणि चालू ठेवता येतं. मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा देणं हे चालू ठेवता येतं. राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका, त्यांचे धोरण, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी आणि कार्य याच्याशीच संबंधित असावं असं स्ट्रिक्टली या आचारसंहितेमध्ये नमूद केलेलं आहे. शांततापूर्ण आणि उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार हा पूर्णपणे जतन करण्यात यावा. अर्थातच हे मतदारांसाठी आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी. सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. मिरवणूक सुरू होण्याची वेळ आणि जागा, ती तिथून जाणार असलेला मार्ग, ती जिथे संपणार असेल तिथली वेळ आणि जागा, हे सर्व अगोदरच निश्चित करण्यात येईल आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून त्याची आगाऊ परवानगी घेतलेली असणं आवश्यक आहे. मतदारांना पुरवण्यात येणाऱ्या ज्या ओळख चिठ्ठ्या असतात, जे घरोघरी येऊन दिलं जातं, त्या शक्यतो पांढऱ्या कागदावरती असाव्यात. त्याच्यावरती कोणतेही चिन्ह, उमेदवाराचं नाव किंवा पक्षाचं नाव असू नये, हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. काय करू नये याची सुद्धा लिस्ट मोठी आहे. सत्ताधारी पक्ष यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चानं कोणतीही जाहिरात जी आहे ती काढण्यास प्रतिबंध आहे. कोणताही मंत्री उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल त्याशिवाय मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करू शकणार नाही. शासकीय कामाची निवडणूक मोहीम, निवडणूक प्रचार याच्यासोबत सरमिसळ करता कामा नये. मतदाराला पैशाचं किंवा अन्य कशाचंही प्रलोभन दाखवलं जाऊ नये. मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन केलं जाऊ नये. वेगवेगळ्या जाती समूह किंवा धार्मिक किंवा वांशिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद जे आहेत ते अजून वाढतील किंवा परस्पर द्वेष किंवा एकूण समाजामध्ये तणाव निर्माण होईल असे कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करू नये. तसं भाषण करण्याचा प्रयत्न करू नये. इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूंवरती टीका करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आंधळेपणाने केलेले आरोप आणि इतर जी चुकीची माहिती आहे याच्या आधारावरती टीका टिप्पणी केली जाऊ नये. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा किंवा इतर कोणतेही प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणं, यासोबतच भित्तीपत्रक, संगीत यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून करता कामा नये. मतदारांना लाच द्यायची नाही, मतदारांवरती गैरवाजवी दडपण आणायचं नाही, यासोबतच मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करायचा, मतदान समाप्ती करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधी 48 तासापर्यंत सार्वजनिक सभा घेणं आणि मतदारांची मतदान केंद्रावरती ने आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणं, हे जे आहे याला त्यांनी भ्रष्ट अशी प्रॅक्टिस म्हटलेलं आहे आणि निवडणूक अपराध ज्याला समजा जाईल अशी कोणतीही गोष्ट करण्यास मनाई आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये, हे सुद्धा या आचारसंहितेमध्ये आहे. ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणाहून दुसऱ्यानं मुद्दाहून मिरवणूक नेऊ नये. मिरवणुकीतील लोक यासोबतच इतर कोणत्याही गोष्टीचा शस्त्र म्हणून दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणत्याही
काही वस्तू जवळ बाळगू द्यायच्या नाहीत. यासोबतच ध्वनिवर्धक किंवा जे माईक वापरले जातात, साऊंड सिस्टीम जी काही वापरली जाते, तर ती सकाळी 6 पूर्वी आणि रात्री 10 नंतर कोणत्याही लेखी परवानगीशिवाय वापरण्यास देऊ नये. यासोबतच जिथे जिथे हे ध्वनिवर्धक किंवा माईक साऊंड सिस्टीम वापरण्यास बंदी आहे त्या ठिकाणी त्याचा वापर केला जाऊ नये. यासोबतच परीक्षा बघावी, स्थानिक कायदे बघावे, त्या जागेची सुरक्षा काय आहे ते बघावं, सणासुदीचा मोसम लक्षात घ्यावा आणि मगच या संदर्भातल्या परवानगी देण्यात याव्यात. निवडणुकीच्या काळामध्ये दारूचं वाटप केलं जाणार नाही हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. यासोबतच जर का एखाद्या व्यक्तीकडं बेनामी रोकड सापडली किंवा त्याच्याकडे गिफ्ट्स मोठ्या प्रमाणात जर का सापडले तर त्या व्यक्तीवरती कारवाई केली जाऊ शकते कुठल्याही अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची. या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळामध्ये बदली करता येत नाही आणि अगदीच अत्यावश्यक असेल तर निवडणूक आयोगाची परवानगी घेऊनच तशी बदली करता येते. निवडणूक आयोग जो आहे त्याने ही सगळी आदर्श आचारसंहिता ही जास्तीत जास्त कशी फॉलो होईल याच्यासाठी अगदी 1960 पासून किंवा पहिली जी आपली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हापासून प्रयत्न केल्याचं दिसून येते. निवडणूक आयोगाला आचारसंहितेचं जर का उल्लंघन झालं तर त्या संदर्भात चौकशी करून शिक्षा करण्याचा सुद्धा अधिकार आहे. अनेकदा राजकीय पक्ष आणि उमेदवार या आचारसंहितेसंदर्भातल्या अटी गांभीर्यानं घेत नाहीत कारण की ही आचारसंहिता कायद्याचा भाग नाही. यामुळेच माजी मुख्य निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आदर्श आचारसंहिता कायदेशीर करण्याच्या बाबीचं जोरदार समर्थन केलं होतं. यासोबतच आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या नेत्यांवरती कडक कारवाई करण्याची सूचना सुद्धा त्यांनी केलेली होती. अजूनपर्यंत त्यांनी केलेल्या सूचनेचं पालन झालेलं नाहीये किंवा त्या दृष्टीनं पावलं उचलली गेलेली नाहीयेत हे वास्तव या ठिकाणी नमूद करणं फार गरजेचं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.